सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सरदार पाटलांनी सांगितलं की ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला निवडून आणण्यात या ठिकाणी मोठा जर वाटा कुणाचा असेल तो एम बी पाटील साहेबांचा, हे मान्य करावंच लागेल। कारण गेली 17 वर्ष मी या राजकारणात आहे। या 17 वर्षाच्या राजकारणात माझी एकच तळमळ राहिलेली आहे की या जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतातील या आमच्या शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी वारंवार या ठिकाणी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपल्या समोर आणलेल्या आणि त्या योजनेच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला पाणी मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी वारंवार केलेला आहे आणि तोच विश्वास ठेवून आपण विधानसभेला मला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निवडून दिलं। त्याबद्दल मी समस्त जत तालुक्यातील या शेतकरी बांधवांचं मनापासून मी या ठिकाणी आभारी होतो आणि जो ज्या विश्वासानं आपण निवडून दिलंय तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी या ठिकाणी माझ्याबरोबर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री सन्माननीय सतेज पाटीलजी, त्याचबरोबर सहकार राज्यमंत्री सन्माननीय विश्वजीत कदम साहेब या ठिकाणी माझ्या बरोबर आहे आणि येणाऱ्या काळात सहजासहजी जितकं पाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीची योजना या ठिकाणी राबून आम्हाला पाणी या सर्वसामान्य दुष्काळी जनतेला लवकर देतील अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आज सन्माननीय महाविकास आघाडीचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील साहेब या जत तालुक्यासाठी 6 TMC पाणी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। या तमाम जत तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। पण जसं सरदार पाटील साहेबांनी या ठिकाणी या 6 TMC पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या शंका कुशंका व्यक्त केला, तसंच या सर्वसामान्य समोर बसलेल्या सर्व जे शेतकऱ्यांच्या मनात सुद्धा या ठिकाणी या 6 TMC पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी शंका कुशंका आज आहेत। कारण जे बंटी पटेल साहेब महिषाचं जे काही पाणी आमचं आलं ते पाणी येत असताना जसं सरदार पटेलांनी सांगितलं की बाबा त्या योजनेखाली येणार 24,550 हेक्टर आहे पण आमच्या तालुक्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 2,26,000 हेक्टर। म्हणजे महिषाळमध्ये भिजणार पाणी सुद्धा भिजणार क्षेत्रफळ सुद्धा 9% सुद्धा अजून सुद्धा नाहीये। ही आज शोकांती कायम की 9% पाणी म्हणजे क्षेत्रफळ भिजायला सुद्धा या ठिकाणी आमची 42 वर्ष गेली। कालच एका टीव्ही चॅनल या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात तहान म्हणून एक लाईव्ह शो घेतला, त्या ठिकाणी आजी आणि माझे आम्ही दोघांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं। खरं तर जी काही महिषांची योजना आली आहे ती काँग्रेसचं श्रेय आहे। केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय प्रतीक पाटील साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस एआयबीपी मध्ये या कृष्णा खोऱ्याला जो काही निधी आला तो त्यांच्या माध्यमातून आला। आज गेल्या 5 वर्षात बीजेपीच्या काळात कुठेही एक नया पैसा आलेला नाहीये हे या ठिकाणी कबूल करावं लागेल। म्हणून म्हणतो सत्यजी पाटील साहेब आणि विश्वजीत कदम साहेब आपल्याला मनापासून या जत तालुक्यातील जनतेच्या वतीने मी मनापासून विनंती करणार आहे की जे काही 6 TMC पाणी आज आपल्या आमच्या जत तालुक्याला आलेलं आहे असं जयंत पाटील साहेब सांगतायत ती योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी एवढीच या आमच्या सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे। पण त्याच्यासाठी लागणारा काळ निधी हा जर विचारात घेतला तर जवळजवळ आमची या समोर बसलेल्या जनतेची या ठिकाणी अजून एक पिढी जाईल का असं वाटतं।
ते जर जाऊ द्यायचं नसेल तर एम बी पाटलां साहेबांना मी मनापासून या ठिकाणी विनंती करेन, कारण जे तुमची बबलेश्वरची जी योजना होती ती आज योजना त्यांनी कार्यान्वित केली आणि जवळजवळ 3 वर्ष या ठिकाणी त्यांच्या भागाला पाणी आलेलं आहे। आज ती पाणी पावसाळ्यात जरी असलं, ती योजना पावसाळ्यात जरी असली, त्याचा इनडायरेक्ट एम बी पाटील साहेब आमच्या या सर्व जत तालुक्यातील ओरफळ झालेलं पाणी आज तुमच्याकडचं येऊन आज आमच्या इथले जवळजवळ 7 तलाव भरलेले आहेत। मोठेवाडी असू दे, त्याच्यानंतर तिकोंडी 1 नंबर, तिकोंडी 2 नंबर, भिवर्गी, त्याच्यानंतर थोड्याच दिवसात सिद्धनाथ सुद्धा पाणी या ठिकाणी यायला चालू होईल अशी परिस्थिती आहे। संख तलाव सुद्धा गेल्या वर्षी भिवरगी तलाव आणि संख तलाव जसा ओरफ्लो झाला, आज सुद्धा साहेब तुमच्या पाण्यानं या 2 दिवसात भिवरगी तलाव आणि उसंख तलाव ओरफ्लो होईल अशी आशा या ठिकाणी आहे। आणि त्या पाणी जवळजवळ सोनलगी पर्यंत जाऊन या जत तालुक्यातील पूर्व भागातल्या जवळजवळ अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या जवळजवळ 29,000 हेक्टर या लोकांना, या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे। आणि येणाऱ्या काळात या जत तालुक्याच्या तमाम जनतेला ज्या अपेक्षेनं मला निवडून दिलं त्या अपेक्षेनं सुद्धा पश्चिम भागातली जे उर्वरित ज्या कोरोना काळात सुद्धा या वेळोवेळी या विभागाच्या मीटिंग लावून या ठिकाणी 7,000 हेक्टर हे पश्चिम भागातलं जे उर्वरित 22,000 मधलं होत ते आज या ठिकाणी उघडी टाकायचं काम या जत तालुक्यातील या समोर बसलेल्या जनतेच्या माध्यमातून मी केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात सुद्धा लवकरात लवकर ही योजना कशी पूर्ण होईल आणि या जत तालुक्यातील तमाम तालुक्यातील क्षेत्रफळ जास्तीत जास्त कसं भिजेल एवढाच या निमित्तानं मी प्रयत्न करणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करणार आहे। कुणी काही बोलू दे, आज बऱ्याच जणांना येणाऱ्या जसं सरदार पाटलांनी सांगितलं की बाबा येणारी बँक असू दे, त्याच्यानंतर मार्केट कमिटी असू दे, येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे, पण या समोर उपस्थित असणाऱ्या जनतेच्या पाठिंबावर एवढंच सांगेल की या ठिकाणी बँक असू दे, मार्केट कमिटी असू दे, जिल्हा पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे, या तमाम जनतेच्या पाठिंबावर या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही। हेच या ठिकाणी जो विश्वास आपण सगळ्यांनी दिलेला आहे तो विश्वास या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो। आणि येणाऱ्या काळात जी लढाई असेल तो या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून या ठिकाणी मी कार्य करेन एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांचा आणखीन एकदा मनापासून मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र।